हाय फ्रेंड्स, काही वर्षांपूर्वी सासूबाईंचं असंच असतं या नाटकाने महाराष्ट्र भर धुमाकूळ घातला होता. जवळजवळ 1500 प्रयोगांचा टप्पा या नाटकाने सहज पूर्ण केला होता. त्याचे दिग्दर्शक होते संजय डोळे. संजय डोळे यांना लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून आपण ओळखतो. त्यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली कुलकर्ण्यांचं स्थळ, टेन्शन कायकू लेने का, आम्ही तुमचे कोण, ब्लादेन चक्क लेलेंच्या घरी आणि मंगळसूत्र ही नाटकं देखील प्रचंड गाजली. आता त्यांनीच लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं एक नवकोरं नाटक आपल्यासमोर येत आहे, सासूबाई चार्ज सोडा. चला तर जाणून घेऊयात या नवीन नाटकाविषयी. नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहेत सासूबाई चार्ज सोडा या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक संजय डोळे सर. सर नमस्कार. नमस्कार सर. आधी आपण म्हणायचं की सासूबाईंचं असंच असतं आणि ते म्हणत म्हणत आता तुम्ही म्हणताय सासूबाई चार्ज सोडा, असं का? खरं म्हणजे ते तसंच असतं. सासूबाईंचं असंच असतं हा जो काही नाटक होतं ते साधारण 90-92 आसपास होतं. त्यावेळच्या ज्या सुना होत्या त्या सगळ्या सुना थोड्याशा सहनशील होत्या. काय सासूने काही तक्रार केली, काय केलं, जाऊ द्या, हे असंच असतं, कोरी असं, जाऊ द्या, असं तर असं, अशा पद्धतीच्या होत्या. आताच्या ज्या सुना आहेत त्या जरा वेगळ्या आहेत. त्या म्हणतात भैया आमचा आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या. तेव्हा आता उगाच कशाला तुमची लुटबुड पाहिजे, आता चार्ज सोडा तुम्ही बुवा, असं ते सांगत असतात. म्हणजे आता तुमचीच पिढी आहे ती, त्याबद्दल काय. तर त्यामुळे आता ते सासूबाई चार्ज सोडा असं आहे. तू कुठे निघालीस आता? हे एवढे कपडे इस्त्रीला टाकून येते, नंतर ते राहून जातं ना. अगं एवढ्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला कशाला लागतो गं लॉन्ड्रीवाला? अगदी आता हातरुमाल सुद्धा इस्त्रीला टाकायचं का लॉन्ड्री? एवढ्या छोट्या गोष्टींसाठी इस्त्रीवाला कशाला? हे कपडे बघून घ्या, एकही हात रुमाल नाहीये यात. अग लगेच अगदी शब्दात पकडू नकोस, अर्थ लक्षात घे ना. समीरने टाकलाच वाटत. नमस्ते, माझं नाव प्रियांका गोपटे आणि मी या नाटकामध्ये नीला हे कॅरेक्टर करते. नमस्ते, मी तन्वी गिरी ओतुरकर. मी या नाटकामध्ये आदिती असा धाकट्या सुनेचा रोल करते. त्यामुळे आम्ही दोघी जणी जाऊबाई असणार आहोत या नाटकामध्ये मॅचिंग करून. तर हे नाटक करताना मला खूप मजा आली. आता खरं तर इथे खूप अगदी थोड्याशा वेळात सांगायचं आहे त्यामुळे खूप सांगता येत नाही आहे, पण सांगण्यासारखं खूप आहे. आम्ही इथे खूप मज्जा केली, खूप धमाल केलेली आहे आणि आम्हाला नाटक करताना खूप मजा आलेली आहे. त्यामुळे कन्फर्म प्रेक्षकांना सुद्धा हे नाटक बघताना खूप मजा येणार आहे. अगदी करेक्ट बोलली पियू. आम्ही या नाटक बसवण्याची जी प्रोसेस होती ह्याच्यातच इतकी मज्जा केली आहे आणि आमच्या डिरेक्टरनी आमच्याकडनं इतक्या मजेशीर पद्धतीने हे बसवलं आहे की प्रॅक्टिसच्या वेळेस आम्ही खूप धमाल हसलोय आणि छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला, अगदी केलाय. त्यामुळे या सगळ्या ह्याला बघता असं वाटतं की प्रेक्षकांनाही आमचं नाटक खूप आवडेल. नक्की. तर सगळ्यांनी नक्की या सासूबाई चार्ज सोडा. नमस्कार मंडळी, उर्मी निर्मित आणि कलाकार पुणे प्रकाशित सासूबाई चार्ज सोडा या नाटकातील दोन अभिनेत्री आता आपल्यासोबत आहेत, पूजा गिरी आणि वीणा फडकेताई. नमस्कार. पूजाताई आणि वीणाताई, मला तुम्हाला दोघींना असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघी या नाटकात सासूची भूमिका करताय, पण एक्झॅक्टली सासू कोण आहे? सासूबाईचा जरी रोल मी करत असेल तरी सासूबाई या झालेल्या आहेत. खर तर दोघे आम्ही सासूबाईच आहोत, फक्त मी म्हणजे त्या मुलीची सासूबाई आहे आणि ह्या माझ्या मुलाच्या सासूबाई आहे, असं काहीतरी ते रिलेशन आहे. आणि हे सगळं तिथे प्रेझेंट करताना, हे नाटक करताना खूप आम्ही धमाल करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण घरात घरात चालणारे हे विषय आहेत, सगळीकडे चालणारे विषय आहे, प्रेक्षक रिलेट होतीलच त्याच्याशी. असेच इन्सिडन्स आमचे लेखक आणि दिग्दर्शक डोळे सर आहेत, तर त्यांनी तसेच इन्सिडन्स त्यात घातलेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खरंच खूप धमाल येते. म्हणजे कसं आपण नेहमी म्हणतो ना की मुलीच्या संसारात जास्त लुडबुड करायची नाही, किंवा आत्ता बरेच असे आरोप होताना दिसतात आपल्याला की मुलीच्या आया ज्या असतात ना, म्हणजे मुलीची आई की इतक्यांदा फोन करून मुलीला विचारते कसं चाललंय गं तुझं, काय चाललेलं आहे, मग ती मुलगी पण प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट देते आणि मग तिथून तो प्रॉब्लेम चालू होतो. म्हणजे प्रॉब्लेम माझ्यात आहे त्या ओरिजिनल सासू वाटतात की नाही. तर त्या ह्याच्यामध्ये कसं आहे, जेव्हा ती आई त्या घरातच येते आणि जी काही धमाल चालू होते त्याच्यानंतर, त्यांची मुलगी त्यांना बोलून घेते अर्थात, आणि मग ती धमाल चालू होते सगळी
आणि हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल सासूबाई चार्ज सोडा. तुम्ही स्वतःला काही जगातली सगळ्यात भारी सासू समजू नका. मी नाही समजत, पण मग तुम्ही आहात का जगातल्या सगळ्यात भारी सासूबाई? नसेन, पण खमकी नक्कीच आहे. ते दिसतच आहे की, पण एक सांगते, मुलीच्या संसारात नाक खुपसून ढवळा ढवळ करणारी आई कधीच चांगली सासू होऊ शकत नाही. त्याला भोचकपणा म्हणतात, भोचकपणा. असेल, पण मुलीला सासूचा त्रास माहेरी आईला जाऊन सांगावा असं वाटतो. एवढा त्रास देणारी सासू सुद्धा फार काही चांगली देवी आहे असं नाही म्हणता येत. अशा वागण्याला छळवाद म्हणतात. आम्हाला काही सगळं समजत नाही असं नका समजू. असं कसं समजेन मी? तुमच्यासारखी बाई सदैव कान टवकारलेले, नजर शोधत फिरणारी, तुम्हाला कळणार नाही असं कसं समजेन मी? कळणारच. दर आठवड्यात सुट्टीच्या दिवशी किंवा सणावाराच्या सुट्टीच्या दिवशीच कशी हो भांडीवाली सुट्टीवर असते. कोण सुट्टीवर असत? भांडीवाली. मग ते तिलाच जाऊन विचारा ना, मला विचारून काय उपयोग? मी कशाला तिच्या तोंडाला लागू? भांडीवाली तुमची आहे, तुम्ही विचारायला पाहिजे. आमची आहे ना, मग आमचं आम्ही बघून घेऊ ना काय करायचं ते. नीलाला सुट्टी असते ना, तिला धुणं भांडी करायला लागावी म्हणून भांडीवालीला सुट्टीच्या दिवशी सुट्टी देता तुम्ही. काय हे आहे हे असं आहे तुमच्या या मूर्ख लॉजिक विषयी मी काय बोलणार? सर आपल्या टीम बद्दल काय सांगाल? अप्रतिम, फार सुंदर टीम या नाटकाच्या निमित्ताने आता एकत्र आलेली आहे. म्हणजे जी काही मंडळी आतापर्यंत ओळखीची आहेत ती येऊन गेलेली ना, त्या प्रत्येकाने असं सांगितलेलं की जी ती व्यक्ती जी त्या कॅरेक्टरच्या जागेवर इतकी फिट आहे अगदी प्रश्नच नाही. म्हणजे सासवा सासवांच्या जागी फिट आहे, मुलं मुलांच्या जागी फिट आहेत, सुना सुनांच्या जागी फिट आहेत. खूप छान टीम नटराजाच्या कृपेने एकत्र आलेली आहे. आणि नुसती एकत्र नाही आलेली, एकत्र येऊन खूप धमाल करते अशी टीम या ठिकाणी सगळी आहे. मी राजेंद्र उत्तुरकर, या नाटकामध्ये मी दाजी काका या गड्याची भूमिका करतो. एक ग्रामीण ढंगात बोलणारा असा एक रांगडा घरगडी करताना फार मजा येते. म्हणजे काय झालं बरं का आमच्या सासूबाईचं टार्गेट होतं आमची बायको, आणि त्यांचा नियम कधी चुकत नाही. पण यावेळेस चुकला, म्हणजे टार्गेट होतं मुलगी आणि बसला जावं याला. नाही 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 नाही, मी काय झालं बरं का समज कसं एकदम शिनू मामाने झालं हो मामा. शिनू मामाने? हा, सिनेमा बघूया. हा हा, म्हणजे काय झालं बरं का सासूबाईने असं तिकडून लाटणं फेकलं आणि बायको झरकन बाजूला सरकली. आणि मी म्हणजे काय बायकोच्या पाठीमागून उभा राहणार नवऱ्यावानी खंबीरपणे उभा, ते लाटणं जे आलं ठाणे पण डॉकर पाचा आला. माझं नाव अभिजित पोतनीस, मी या नाटकात किरणचा रोल करतोय. ती अत्यंत खटाळ भूमिका आणि हा हे नाटकच इतकं सुंदर आहे, इतकं हलकं फुलकं आहे की प्रत्येकाला रिचार्ज करून सोडेल. ए मस्त झाली ना रे शॉपिंग. तू पण एक पपलूच आहे, मला शॉपिंगला म्हणून भाजणार का दिलंस तू? अरे दाजी काका आहेत का घरात? नाही. मग त्या नीला वहिन्यांना थोडीशी मदत म्हणून तुला म्हणलं ना की चल जरा भाजी घेऊन येऊयात. आणि आणला काय तर कोबी. हे बघ, तुला आजसाठी खायला भाजी झाली ना म्हणजे झालं. आज काय, आज तू पाच पाच कोबी आणलेत, पाच पाच. हे बघ, प्रत्येकी माणसाला एक कोबी लागतो. मग आपल्या घरात माणसं किती आहेत? आठ. हा, मग मी आणले किती आहेत कोबी? पाच. मग तरी तीन कोबी कमीच घेतले ना मी. का? कारण त्या भाजीवाल्याची ते तू इतकी कटकट कटकट केलीस ना माझ्या मागे, म्हणून मी तीन कोबी कमी घेतले. अगं त्या समयाच्या पोटावर तू आमच्या पोटाचा अंदाज नको बांधवा इथे. हे बघा, त्या समीर भाऊजींच्या पोटावर जायचं तुला काहीच कारण नाही आहे. तुझ्या स्वतःच्या पोटात पाच कोबी भरल्या इतकं दिसतंय ते. राहू दे, मी कोबीची पचडी खाईन. व्हेरी गुड सर, मला ना ते इंटरनेटवर बसून काम उरकायचं आहे. चल चल चल, कोबीचे भाव बघ. शट अप, चल लवकर. तू अशी रागू नको ना माझ्यावरती. ते इंटरनेटचा पासवर्ड आधीच ठेवलायस ना? बासका कोबू. मी अविनाश शोभले, यातली हेमचंद्र ही व्यक्तिरेखा मी एक साकारतोय. कसं प्रत्येक कुटुंबाच्या कदा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतो, तशी ती व्यक्तिरेखा आहे. पण त्याला त्याचबरोबर त्याच्या लक्ष्मण रेषेचंही भान असतं. तेव्हा सगळ्यांनी बघायला सासूबाई चार सोळा, प्रेक्षकांना रिचार्ज करणारी कौटुंबिक कॉमेडी. मी आणि माझे सहलेखक नंदू कान्हेरे या दोघांनी मिळून आपल्यासाठी आणलेली आहे सासूबाई चार्ज सोळा.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 6 सप्टेंबर 2018 गुरुवार रात्री 9:30 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सर्वांना या घरामध्ये आग्रहाचं निमंत्रण आहे, जरूर या, आम्ही वाट बघतोय. धन्यवाद. प्राईड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट सफर ग्लॅमरस दुनियेची या वेबसिरीजच्या माध्यमामधून आम्ही आमच्या उर्मी या संस्थेतर्फे नवं कोरं नाटक घेऊन येतोय, सासूबाई चार्ज सोडा. प्राईडचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि हो, चॅनल जवळचं बेलचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. पाहत रहा सफर ग्लॅमरस दुनियेची.